हॅलो आणि नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. लोकमत सखीचा ब्युटी हा सेगमेंट सध्या तुम्ही पाहताय. केसांची स्वच्छता आणि निगा राखण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनर वापरणं खूप महत्त्वाचं असतं. केस स्मूथ आणि सिल्की करण्यासाठी कंडिशनर फायद्याचं ठरतं, पण बऱ्याच जणींना कंडिशनरचा वापर नेमका कसा करावा हे माहीतच नाही आहे. कंडिशनर लावताना केलेल्या चुकांचा वाईट परिणाम तुमच्या केसांवर होतो. कंडिशनर लावताना ते चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे तुमचे केस गळू शकतात. यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात, स्मूथ आणि सिल्की केसांसाठी कंडिशनर लावताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. नंबर वन, ओल्या केसांवर कंडिशनर कधीच लावू नका. शॅम्पू केल्यावर बऱ्याच जणी काय करतात तर ओल्या केसांवरच कंडिशनर लावतात, पण हे फार चुकीचं आहे. कंडिशनर लावण्यापूर्वी केसांमधील पाणी हळूवार पिळून घ्या, किंवा तर हातांच्या मदतीने अलगद काढून टाका. शक्य असल्यास धुतलेल्या केसांमधील पाणी टॉवेलने टिपून घ्या आणि मगच केसांवर कंडिशनर लावा. नंबर टू, केसांच्या मुळांना कंडिशनर कधीच लावू नये. कंडिशनरचा वापर केसांच्या मुळांवर कधीच करू नका. कंडिशनर नेहमी केसांच्या मध्यापासून ते टोकापर्यंतच लावावं. शिवाय तुमच्या कंडिशनरवर किती वेळ केसांवर ठेवावं हे दिलेलं असेल, त्यानुसारच तितका वेळच ते केसांवर असू द्या. जास्त वेळ ठेवल्यास तुमच्या केसांचं नुकसान नक्कीच होऊ शकतं. जर कंडिशनरवर वेळ दिलेली नसेल ना, तर जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटं कंडिशनर केसांवर ठेवा आणि लगेच धुवून टाका. नंबर थ्री, केसांचा गुंता आधी सोडून घ्या. शॅम्पू करताना तुमचे केस गुंतण्याची शक्यता जास्त असते, अशावेळी गुंतलेल्या केसांवर कंडिशनर कधीच लावू नये. कंडिशनरचा वापर करण्यापूर्वी केस मोठ्या दातांच्या कंगव्याने सोडून घ्यावेत, मगच त्याच्यावर कंडिशनर लावावं. असं केल्यामुळे केसांवर कंडिशनर हे व्यवस्थित लावलं जातं आणि त्याचा चांगला फायदासुद्धा मिळतो. जर तुमचे केस जाड आणि कुरळे असतील तर कंडिशनर लावल्यानंतरसुद्धा तुम्ही एकदा विंचरा, ज्यामुळे गुंतणार नाहीत आणि केस तुटणारसुद्धा नाहीत. नंबर फोर, कंडिशनरमध्ये गुलाब पाणी मिसळून ते वापरा. केसांना कंडिशनर लावण्यावरती तुम्हाला जर केस मस्त स्मूथ आणि शायनी हवे असतील असं वाटत असेल, तर एक सोपी टिप तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. तुमच्या कंडिशनरमध्ये 1 चमचा गुलाब पाणी मिक्स करा. म्हणजे जेव्हा तुम्ही हातावर कंडिशनर घेताना तेव्हा त्यामध्ये गुलाब पाणी भरून ॲड करा. गुलाब पाणी हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे. कंडिशनरमध्ये गुलाब पाणी मिसळल्यामुळे तुमचे केस छान मऊ आणि मुलायम होतात. नंबर फाईव्ह, कंडिशनर प्रमाणातच वापरा. एखादं उत्पादन किंवा प्रॉडक्ट जास्त प्रमाणात वापरल्यामुळे जास्त चांगला फायदा होईल असं आपल्याला नेहमीच वाटत असतं, पण हा एक गैरसमज आहे. कारण कोणतेही उत्पादन अति प्रमाणात वापरल्यास त्यामुळे तुमच्या केसांचं नुकसान नक्कीच होऊ शकतं. यासाठी योग्य प्रमाणातच कंडिशनर केसांवर लावावं. चांगल्या फायद्यासाठी केसांचे 2 भागात विभाजन करा आणि दोन्ही भागांवर अर्ध अर्ध कंडिशनर लावा. त्यामुळे ते केसांना व्यवस्थित लागेल आणि यामुळे ते लिमिटमध्येच यूज केलं जाईल. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सुचवू शकता. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा. पाहत रहा लोकमत सखी.